नमस्ते, शीतल्स वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही जिथे जिथे फिरायला गेलेलो तिथले सगळे व्हिडिओज मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत। तर सर्वात आधी आम्ही गेलेलो कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला गेल्यानंतर मग तिथे कुठे थांबलो आणि अंबादेवीचं दर्शन कशाप्रकारे झालं आणि तिथली शॉपिंग, तिथलं मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत। तिथे आम्ही कुठे कुठे फिरलो ते सगळे व्हिडिओज मला शेअर करायचे आहेत। आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मग गोव्यामध्ये आम्ही कुठे फिरलो, आधी साऊथ गोवा, नंतर नॉर्थ गोवा, आणि तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथली सगळी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। आणि त्यानंतर मग येताना गणपतीपुळे दर्शन, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते। आणि आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरबद्दलची माहिती बघू, मी तिथले व्हिडिओज तुम्हाला शेअर करते। नंतरच्या व्हिडिओमध्ये मग गोव्याबद्दलची माहिती आणि त्यानंतर गणपतीपुळे। तर आता सुरुवातीला आपण बघूयात कोल्हापूर दर्शन। गणपती बाप्पा। तर कोल्हापूरला जायला आम्ही साधारण सकाळी 6 वाजता निघालो आणि सगळे खूप एक्सायटेड होते। आणि आमच्यासोबत जिजाजी, ताई आणि त्यांची मुलगी होती सोबत। तर असं आम्ही तेव्हा निघालेलो आणि प्रवास पण मस्त झाला, खूप फोटोज आणि व्हिडिओज काढले गाडीमध्ये पण, आणि सगळ्यांनी खूप मज्जा केली। ट्रॅव्हलिंग चालू असताना पण फोटोज काढले, तुम्ही बघू शकता, आणि मी पण खूप फोटोज काढले, सेल्फीज मला खूप आवडतात। नंतर हॉटेलला पोहोचलो, हे तिथलं हॉटेल आहे, तिथली रूम आहे। आणि संध्याकाळी मग आम्ही सगळ्यांनी तयारी करून मंदिरात जायला निघालो। तयारी केल्यानंतर सगळ्यांनी फोटोज काढले, ते तुम्ही बघू शकता, हे आमचे फोटोज आणि हे ताई आणि जिजाजी। नंतर आम्ही पण भरपूर सेल्फीज काढल्या, दोघांनाही खूप आवडते फोटोज काढायला। आणि मग मंदिरासाठी जायला निघालो। तर संध्याकाळी आम्ही गेलेलो मंदिरात, तर संध्याकाळी पण तिथे खूप छान वाटत होतं। हे मंदिराच्या बाहेरचा हा एरिया आहे, दर्शन खूप छान झालं, आरामात दर्शन झालं। आणि त्या दिवशी तेजूंचा वाढदिवस होता 5 मे, तर मुद्दामून मग त्याच दिवशी आम्ही मंदिराचं ठरवलं जाण्याचं, की वाढदिवसाच्या दिवशी त्याचं दर्शन होईल। केक वगैरे आपण हे नेहमीच कापतो आणि बर्थडे सेलिब्रेशन करतोच रेग्युलर प्रमाणे, पण देवाचं दर्शन झालं ना की एक मनाला समाधान मिळते, ते सर्वात जास्त महत्त्वाचं। दर्शनासाठी आम्ही पाळीमध्ये लागलो, गर्दी खूप होती पण दर्शन पण छान झालं। खूप आठवणीत राहणारा हा क्षण होता, ही वेळ होती, की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण इथे आलो मंदिरात आणि देवाचं दर्शन झालं छान, खूप प्रसन्न वाटत होतं सगळ्यांना। हे ताई जिजाजी आणि त्यांची मुलगी रिजुल तेजुल। बाहेर आम्ही भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढले, पण आतमध्ये परवानगी नाही आहे फोटो काढण्याची, त्यामुळे बाहेरचे खूप जास्त आहेत फोटोज। रात्रीच्या वेळी खूपच छान वाटत होतं मंदिरामध्ये, आजूबाजूच्या एरियामध्ये तिथली लाइटिंग, तिथले लाईट्स खूपच छान वाटत होतं अजूनच। दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथं आजूबाजूला फिरलो, बसलो, खूप वेळ थांबलेलो तिथे। बघा किती छान वाटतं रात्रीच्या वेळी, खूप प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं। तिथेच मग मी मंदिरात तेजूला टिक्का लावलेला, त्याचा वाढदिवस होता म्हणून।
मस्त वाटतंय, तुम्ही बघू शकता हे मुलांचे फोटोज, रिजुल, तेजुल आणि परी ही माझ्या ताईची मुलगी आहे, हे आमचे फोटोज, सर्वांचे सेल्फीज। एकंदरीत ट्रीप खूप छान झाली ही कोल्हापूरची, हे माझे ताई आणि जिजाजी, सगळे फोटोज आणि व्हिडिओ छान आलेत, म्हणूनच वाटलेलं की तुमच्यासोबत शेअर करावे, कारण तिथे असताना हे सगळं शेअर नाही करता आलं, तिथे एवढा वेळ पण मिळत नव्हता आणि इंटरनेटचा प्रॉब्लेम येत होता। भरपूर फोटोज आहेत, नंतर दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली होती, ठरलेलं की तिथेच काहीतरी खायचं, आणि इथं छान आप्पे छान मिळतात, इथे फेमस आहेत बघा, आणि त्या ताईंनी कशा प्रकारे केले मी तो पण व्हिडिओ काढलेला आहे। तुम्ही गेल्यानंतर नक्की इथले आप्पे ट्राय करा। चवीला पण खूप छान आहे, त्यांनी कशा प्रकारे बनवले तो पण व्हिडिओ आहे पुढे। माझं पण चॅनलला मलाही टाकायचं आहे, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, स्पेशल आलं आहे। मला खूप गोष्टी या अशा गोष्टींची खूप आवड आहे जाणून घ्यायची, की कुठलीही रेसिपी असेल ती कशा पद्धतीने केली किंवा काय काय त्यामध्ये ॲड केलं, मी प्रत्येक वेळेस विचारते कोणाला पण, तर त्यांना विचारून मी हा व्हिडिओ काढलेला। ज्याप्रमाणे दिसतात ते आपे तसेच ते चविष्ट पण आहेत। आता व्हिडिओ, नंतर मग आम्ही हॉटेलकडे जायला निघालो। हे हॉटेलमधले फोटोज आहेत, त्या दिवशी तेजूल पण खूप हॅप्पी होता, त्याला पण खूप आवडलेलं की वाढदिवसाच्या दिवशी दर्शन छान झालं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही ज्योतिबासाठी जायला निघालो, आणि हे तेव्हाची तयारी, आणि तयारी केल्यानंतर सेल्फी तर हवीच, आणि मग मध्ये आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले जाता जाता। हा ताई आणि जिजाजींचा फोटो, हे आमचे फोटोज, आणि मग विथ फॅमिली। आणि तिकडे जायला निघालो, तिथे पोहोचल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। तिथे खूपच छान वाटत होतं, सगळीकडे एकदम असं गुलाबी गुलाबी, आणि वातावरण पण छान होतं, प्रसन्न वाटत होतं। मंदिरात गेल्यानंतर सगळं काही विसरायला होतं, सगळे टेन्शन, सगळं काही खूप छान वाटतं, आणि इथे तर खूपच छान वाटत होतं। आणि इथलं दर्शन पण छान झालं, जास्त गर्दी नव्हती। दर्शन झाल्यानंतर बाहेर आम्ही फोटोज काढले, इथे पण आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती। हे मुलांचे फोटोज, ताईला कलर लावताना, जिजाजींसोबत, आणि आम्ही, आणि अहोंसोबत सेल्फी। आणि मग आम्ही जायला निघालो, तर आम्ही गेलेलो न्यू पॅलेसला, तुम्ही बघू शकता बाहेरचा फोटो आहे हा काढलेला तिथला। तिथे पण आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढायला परवानगी नव्हती, त्यामुळे बाहेरच्या एरियाचेच फोटोज इथे काढलेले आहे, व्हिडिओ काढलेला आहे। तर न्यू पॅलेस पण खूप छान आहे इथलं, तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही व्हिजिट कराल, कोल्हापूरला याल, तेव्हा नक्की बघा ह्या सगळ्या गोष्टी।
खूप छान आहे तिथल्या। आणि इथे पण मग बाहेर फोटोज काढले आणि इथलं जेवण पण खूप छान आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा। नंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं दुपारी आणि संध्याकाळी मग आम्ही रंकाळा तलावला गेलेलो। हा तेथील रंकाळा तलाव, संध्याकाळच्या वेळी इथे खूपच छान वाटत होतं। हा तेथील आजूबाजूचा परिसर, मस्त निसर्गरम्य परिसर, आणि तिथे पण खूप फोटोज काढले हे अशीच मज्जा म्हणून, आणि सेल्फीज घेतले सगळ्यांसोबत। हे सगळ्यांचे फोटोज हे आपली खूप छान मेमरीज असतात, तर नेहमीच काढायला पाहिजे। हा आमचा फोटो, हा ताई आणि जिजाजींचा फोटो, हा तिथला फोटो, आम्ही कोल्हापुरी। आणि संध्याकाळच्या वेळी पण खूप छान वाटत होतं तिथे रंकाळा तलावला, बोट वगैरे फिरताना अजूनच छान दिसत होते। बघा किती छान वाटतंय, रात्रीच्या वेळी अजूनच छान वाटत होतं तिथे। आम्ही तिथे भरपूर फिरलेलो आणि तिथे चौपाटीवर खूप मज्जा केली। हे तिथलं स्मोक बिस्किट आम्ही ट्राय करून बघितलं, खूप हसायला येत होतं कारण ते दिसताना खूपच वेगळं दिसतं। आम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघितलं ते बिस्किट, हे आमचे अहो काय चांगलेच। नंतर आमचं बघून मग ताईंनी पण ट्राय केलेलं, तिला वाटलेलं की बघायचंच आहे हे आहे कसं। सुरुवातीला तिला त्रास झाला, ते दिसताना खूप वेगळं दिसतं, हसल्याशिवाय राहत नाही आपल्याला। अशा तिथल्या भरपूर आठवणी आहेत। तिथलं फूड सगळं एन्जॉय केलं आम्ही, चौपाटीवर बरंच काही खायला मिळतं वेगवेगळं चटपटीत। हा तिथला पोटॅटो रोल, क्रीम पोटॅटो रोल आम्ही ट्राय केलेला, ताईला खूप आवडलेला। तर अशा प्रकारे हे कोल्हापूर दर्शन झालेलं। इथले सगळे फोटोज व्हिडिओज मी शेअर केले आहेत तुमच्यासोबत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगाल। तुमच्यापैकी कोणी जाऊन आलेलं असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि या चौपाटीवर मजा मस्ती केल्यानंतर मग आम्ही हॉटेलला गेलो, कारण दुसऱ्या दिवशी साऊथ गोव्याला जायचं होतं। या पुढील आपला व्हिडिओ राहील साऊथ गोव्याचा, तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। परत भेटूया आपण, तोपर्यंत बाय बाय।